नमस्कार शीतल सिंपल रेसिपीज मध्ये मी शीतल तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत, आज आम्ही बनवणार आहे कारल्याची भाजी। इथे मी 1/2 किलो कारले स्वच्छ धुवून राऊंड शेप आकारामध्ये चिरून घेतलेली आहेत। 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि टोमॅटो आणि कोथिंबीर। इथे मी हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण तव्यावरती कारली भाजून घेऊयात। दुसऱ्या साईडहूनही भाजून घेऊयात कारली। आपण पाहू शकता कारली छान भाजली गेलेली आहेत। आपण कढईमध्ये कांदा बिना तेलाचा भाजून घेणार आहोत। कांदा भाजला की त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत। कांदा मस्त परतून घ्यायचा आहे 2 चमचे तेल घालून। त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो छान भाजले गेले की त्यामध्ये आपण भाजलेली कारली घालणार आहोत। नंतर एकसारखं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड घालून परत एकदा परतून घेऊयात। त्यानंतर झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात। 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात। आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच छान छान रेसिपीजसाठी शीतल सिंपल रेसिपीजला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।